हेलो एंड नमस्ते गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चैनल विद एन अनदर व्लॉग। सो आज आपण जाणार आहोत माझ्या दोन मित्रांकडे गणपती बघायला। सो लेट्स गो। सो जसं मी आधी म्हणालो, माझे मित्र म्हणजेच जिथे मी आधी जॉबला होतो त्या कंपनीमधले कलीग्स आहेत, सौरभ नागवेकर आणि पवन नागवेकर। सो सौरभ रत्नागिरीमध्ये हातीसमध्ये राहतो आणि पवन रत्नागिरीमधल्या सोमेश्वर गावात राहतो। सो आज तुम्हाला गणपती दर्शन आणि मोटो व्लॉगसुद्धा बघायला मिळणार आहे, जो काही खूप दिवस तुम्हीसुद्धा आणि मीसुद्धा मिस करत होतो। सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सो आता आपण आलो आहोत कासारवलीमध्ये। इथे सुंदर गणपती बनवणारा एक मूर्तिकार राहतो, त्याचं नाव आहे राहुल। त्याचसुद्धा एक आपल्याला व्लॉग करायचा होता, पण यावर्षी जमलं नाही, पण नेक्स्ट इयर नक्की आपण तोसुद्धा व्लॉग करू। सो ॲज यू कॅन सी, आपण आता आलो आहोत साखरदर बीचवर आणि राईट साईडला समोर दिसतं आहे तो माझा गाव काबादेवी। जर तुम्हालासुद्धा हा व्ह्यू जसा मला बघायला आवडतो तर नक्की कमेंट करून नक्की सांगा। आता आपण पोचलो आहोत शिरगावमध्ये। इथून सोमेश्वर ऑलमोस्ट 12 किलोमीटर आहे, 30 ते 40 मिनिटं लागतील पवनच्या घरीच म्हणजे सोमेश्वरला पोहोचण्यासाठी। सो वॉच दिस ब्लॉग विदाउट स्किपिंग एनी सेकंड्स। आणि तुम्हाला खरंच मला एक गोष्ट सांगायची आहे, दॅट माझ्या चॅनलवरती व्हिडिओजवरती व्ह्यूज येत आहेत, प्रत्येक व्हिडिओजवर खूप जास्त व्ह्यूज येत आहेत, बट सबस्क्रायबर काउंट वाढत नाही आहे। जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी। ओ शीट, साप! बाईक कंट्रोल करायच्या आधीच समोर आला, जिवंत होता की गेला? जिवंत होता की गेला? गेला ना। बट जसं तुम्ही बघितलं त्याला सुद्धा काहीच झालं नाही आणि तो झाडी झुडपात निघून सुद्धा गेला। सो म्हणूनच ऑन द रुरल रोड्स म्हणजेच गावाच्या ठिकाणी बाईक स्लो चालवला पाहिजे, कारण कधीही कोणीसुद्धा समोर येऊ शकतं। सो कुठे हो तुम्ही? हां, व्ह्यूज अँड सबस्क्रायबर्सवर। तर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल विदाउट सबस्क्राइबिंग माय चॅनल, देन खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे ते नक्की क्लिक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। सो मुईंग अहेड, आता आपण पोचलो आहोत रत्नागिरीमध्ये पळटवणे या ठिकाणी। आपल्याला इथून लेफ्ट घेऊन हायवेने जायचं आहे। सो जसं तुम्ही माझ्या लेफ्ट साईडला बघितलात, स्पोर्ट्स बाईक घेऊन दोन स्क्विड्स विदाऊट हेल्मेट कशी पण बाईक चालवत जात आहेत। सो डोंट बी अ स्क्विड, वियर हेल्मेट ऑल्सो। बाईक चालवताना आपल्याला आणि आपल्यामुळे दुसऱ्यांनाच त्रास होणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे। सो डोंट बी अ स्क्विड। आता आपण पोचलो आहोत सावी स्टॉपला। इथून आपल्याला राईट साईडला टर्न करून नाचणे रोडवरून सोमेश्वरला जायचं आहे। सो लेट्स गो गाईज। सो जसं तुम्ही बघताय आपण आता आलो आहोत नाचणे शांतीनगर रोडला। जसा आपण जातोय गणपती दर्शनाला तर बाप्पाला प्रसाद तर घ्यावाच लागेल। सो मी आता सर्च करतोय बाप्पाला प्रसाद घेण्यासाठी आणि फायनली मला एक लेफ्ट साईडला रोड टचच दुकान मिळालं आहे। सो आपण आता घेतले आहेत बाप्पासाठी मोदक, त्याचे फेवरेट। सो जसं तुम्ही माझे आधीचे सगळे व्हिडिओज बघितले असेल त्यात पाहिलेच असेल की जास्तीत जास्त मोटो व्लॉग्स होते आणि हा मोटो व्लॉग खरंच खूप दिवसानंतर आला आहे। जसं तुम्ही मोटो व्लॉग मिस करत होता तसंच मीसुद्धा रायडिंग मिस करत होतो। तर आधी सर्व ब्लॉगची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। सो जर तुम्हाला कोणाला बघायचे असेल जस्ट क्लिक इट अँड वॉच इट। ऑल्सो त्या व्हिडिओजला सुद्धा लाईक करा। सो जसं तुम्ही बघितलात आता आपण आलो आहोत एका उतारात, त्या प्लेसचं नावच आहे काजरघाटी। जसं नाव आहे तसंच हा उतारसुद्धा आहे घाटीसारखा।
जसं राईट साईडला बघू शकताय दॅट इकडे एक गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर प्लांट सेक्शनसुद्धा आहे. इथे डिफरंट स्पीशीजचे प्लांट उगवतात आणि नवीन स्पीशीजवरती रिसर्चसुद्धा होते. सो आय थिंक कोकण इज ब्लेस्ड विथ द प्रॉस्परस लँड. इकडून लेफ्ट घेऊन आपल्याला सोमेश्वरला जायचं आहे, म्हणजेच पवनच्या घरी. आणि जसं आपण लेफ्ट टर्न करून आत जातोय तसंच आपल्याला वेलकम करायला एक ब्युटिफुल व्ह्यू विथ ब्रिज आणि त्याच्या आजूबाजूला असणारा नदीचा व्ह्यू खरंच खूप मेस्मरायझिंग आहे. आपल्या समोर राईट साईडला दिसतंय ते सोमेश्वरचं फेमस स्थळ. तिथे पोहण्यासाठी खूप लोक लांबून लांबून येतात. मी पवनच्या घरी एक इयर आधी ऑलमोस्ट आलो होतो. सो मला कन्फर्म त्याच्या घरचा रस्ता नाही आहे. सो एकदा त्याला कॉल करून विचारतोय की मी बरोबर ट्रॅकवर आहे की नाही. सो त्याला कॉल तर झाला आहे, त्याचाच वेट करतोय तो येतोय आपल्याला पिकअप करायला. वेट करता करता पवन तर आला नाही पण माकड आलं आहे आणि ते तुम्ही बघतच असाल. पवन आत्ताच आला आहे आणि आपण आता जातोय त्याच्या घरी विथ सम ऑफ रोड्स, जे आपल्या व्लॉग्समध्ये म्हणजेच मोटो व्लॉग्समध्ये कंपल्सरी आहेतच. सो जस्ट आपण पोचलो आहोत पवनच्या घरी आणि आहे पवनच्या घरचा बाप्पा. पवनच्या घरी नाश्ता ऑल करून पवन आणि मी आता निघालो आहोत सौरभच्या घरी, म्हणजेच हातीसला. सौरभच्या घरी जाताना रोड्स खरंच खूप सुंदर आहेत, आजूबाजूला झाडं आणि या मधून जाताना रोड. ॲज अ रायडर रिक्वायर्ड अ आयडियल रोड फॉर अ राईड. आता आपण पोचलो आहोत टेंबे या गावामध्ये. या समोर असलेल्या ब्रिजच्या आजूबाजूला पावसाळ्यामध्ये खूप जास्त पाऊस पडल्यानंतर पाणी भरतं आणि इथली वाहतूकसुद्धा बंद होते. सो बेटर टू केअरफुल द रेनी सीझन. सो ॲज वी आर रीच टू द हातीस विलेज, इथून लेफ्ट साईडला आतमध्ये सौरभचं घर आहे. त्यांच्याकडे मी हातीसच्या एकदा उरसाला म्हणजेच जत्रेला आलो होतोच. ती जत्रा म्हणजेच पीर बाबर शेख यांच्या दर्ग्यामध्ये असणारा उरूस आणि तो दर्गा तुम्हाला पुढे बघायला मिळेलच बिकॉज मी तिथे सुद्धा जाणार आहे. आता आपण पोचलो आहोत सौरभच्या घरी आणि हा आहे सौरभच्या घरचा बाप्पा. सौरभच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेऊन तिथे चहा नाष्टा करून अजून एका फ्रेंड म्हणजे सुयोग विलणकरच्या बाप्पाचं दर्शन घेऊन आता आपण आलो आहोत पीर बाबर शेखच्या दर्ग्यामध्ये. आणि आता माझ्यासोबत तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. या दर्ग्यामध्ये येऊन खरंच खूप जास्त प्रसन्न वाटतं. पावसाळ्यामध्ये इथे जास्त पाऊस पडला की बाजूच्या नदीचं पाणी या दर्ग्याच्या आजूबाजूला पूर्ण भरतं. तो फोटो कुठेतरी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. सो पीर बाबर शेख देवाचं दर्शन घेऊन आता मी आणि पवन निघालो आहे घरी. आमचं
तिघांचा फोटो काढायचा राहिला, म्हणजेच माझा, पवनचा आणि सौरभचा. सो मागे बसला आहे तो पवन, असंच इंट्रोडक्शन करून द्यायला लागेल. आणि स्क्रीनवर लेफ्ट साईडला दिसत असेल तो सौरभ आणि माझा फोटो. सो पवनला त्याच्या घरच्या रस्त्यावर सोडून मी आता जातो आहे घरी. सो दिस इज इट गाईज, हा व्लॉग एवढाच होता. जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बिकॉज असेच नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवरती येणार आहेत. चला भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर, खरंच काळजी घ्या. Thank you.